मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 30 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण पाहणार आहोत. बघा, 20.20 मीटर अशा देशातील सर्वाधिक खोलेच्या कोणत्या बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे? तर वाळवण बंदर जे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. अजून एक लक्षात घ्या, हे भारतातील 13व्या क्रमांकाचे बंदर आहे आणि भारतातील हे सर्वात मोठे बंदर आहे. जगातील हे 5व्या क्रमांकाचे बंदर आहे. एवढ्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. या वाढवण बंदराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय वाहतूक व जलमार्ग मंत्री कोण आहेत? तर सर्बानंद सोनोवाल आहेत. पुढे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे लवकरच एक कंपनी स्थापन करून राज्यातील वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला जाणार आहे? तर त्या प्रकल्पाचं नाव आहे चक्र आणि 100 कोटींच्या या प्रकल्पाचे मुख्यालय नाशिक असणार आहे. त्यानंतर INS परिघातबद्दल माहिती असू द्या, ही एक आण्विक पाणबुडी आहे आणि राष्ट्र अर्पण विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. पुढे, वैशिष्ट्य काय आहे त्या पाणबुडीचं? तर ही अणुऊर्जेवर चालणारी भारताची दुसरी पाणबुडी आहे. पहिली पाणबुडी आहे INS अरिहंत आणि याची मारक क्षमता आहे 750 किलोमीटर. आणि INS अरिहंत जी आहे ती 2016 या साली आपल्या ह्याच्यामध्ये दाखल झाली होती नौदलामध्ये. पुढे, मुस्लिम विवाह व यांची सरकारी नोंदणी करणे अनिवार्य आहे. मुस्लिम विवाह व तलाक करणारे विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले? तर ते आसाम. वाढवण हे भारतातील कितवे प्रमुख बंदर आहेत? 13वे, हे तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. पुढे, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अँड्रू पारसूस. बाख म्हणून हे आहेत ना, ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. भारतीय पॅरालिम्पिक, आता इथं जर विचार केला भारतीय, तर त्याचे पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झांझरिया. पुढे, भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा PT उषा आहेत. कोण आहेत? PT उषा. ओके, लक्षात असू द्या. स्वातंत्र्याआधी सलग 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर मित्रांनो, मेजर ध्यानचंद यांच्या नावानेच जे काही खेलरत्न पुरस्कार होता तो खेलरत्न पुरस्कार दिला जातो, जो भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. आता त्या खेलरत्न पुरस्काराचं अगोदर नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, परंतु त्यात नावात बदल करून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलेलं आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पॅरॉलिम्पिक स्पर्धेत उद्घाटन सोहळ्यात पुरुष ध्वजवाहक असलेला सुमित अंतिल कोणत्या खेळाशी निगडीत आहे? भालाफेक, लक्षात असू द्या. त्यानंतर भाग्यश्री जाधव ह्या महिला ध्वजवाहक आहेत पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत, त्या गोळाफेकमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताची टीम एकूण सदस्य 179 असून आत्तापर्यंत जेवढ्या काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये सहभागी झालेली ही भारताची सगळ्यात मोठी तुकडी आहे. एकूण 12 क्रीडामध्ये क्रीडा प्रकारात सहभाग असून एकूण 84 खेळाडू जे आहेत ते भाग घेणार आहेत. आणि त्यात शीतलदेवी या देखील खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रीडा प्रकार आहे तिरंदाजी. त्यांचा मूळ राज्य आहे जम्मू काश्मीर. पॅरिस पॅरॉलिम्पिक सोहळा कोठे संपन्न होणार आहे? प्लेस डी ला कॉनकॉर्ड या ठिकाणी. भारताची पॅरा ॲथलीट प्रीती हा पाल हिने इतिहास घडवला आहे. पॅरॉलिम्पिकच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला ॲथलीट ठरली आहे. प्रीती पाल ही ॲथलेटिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक जिंकून दिलेली आहे. त्यानंतर पॅरिस पॅरॉलिम्पिक 2024मध्ये भारताने सुवर्ण आणि कांस्य पदकांचेही खाते उघडलेलं आहे. भारताला एका स्पर्धेत 2 पदके मिळाली आहेत. स्टार पॅरा नेमबाज अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. तिने 100 मीटर एअर रायफल SH1 अंतिम स्पर्धेत पदक जिंकले असून मोना अग्रवालने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. अवनी लेखरा ही जयपूरची रहिवासी असून स्टार पॅरा नेमबाज आहे. एकाच पॅरॉलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकण्याची विक्रम तिच्या नावावर आहे. टोक्यो पॅरॉलिम्पिकमध्ये तिनं 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं होतं तर 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. आता परत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यामुळे ती आता सलग 2 पॅरॉलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा ॲथलीट ठरलेली आहे. त्यानंतर पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये मनीष नरवाल यांनी भारतासाठी 4थे पदक जिंकून दिलं. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर मनीष नरवालने P1 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकले. मनीष नरवालने यांनी ही टोक्यो पॅरॉलिम्पिक देशासाठी सुवर्णपदक जिंकलेलं आहे, परंतु पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय केलं त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे.
बरोबर, चार पदकं आतापर्यंत मिळाले आहेत, येणाऱ्या काळात अजून मिळतील. मित्रांनो, तुम्हाला ह्या करंट अफेअर्सचा पी डी एफ पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल आहे, त्यात चालू घडामोडी फोल्डर आहे, त्यात डे टू डे फोल्डर आहे, तिथे तुम्हाला मिळून जातील. आणि चालू घडामोडी टर्निंग पॉईंट्स टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते जॉईन करा. बीएमसीची परीक्षा सुरू असून बीएमसीला चालू घडामोडी बृहन्मुंबई विशेष आहे, तर ते स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सिरीज केवळ 32 रुपयेमध्ये आपण टर्निंग पॉईंट्स ॲपवर दिले आहेत. बघा, ह्या सर्व माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. 32 रुपये फी आहे. अशा प्रकारची प्रश्नाची रचना केलेली आहे. मॅथ, रिझनिंग आणि मराठी व्याकरणचं विश्लेषण आपण तिथं देत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.